महाराष्ट्र हे भारताचं ग्रोथ इंजिन आहे भारताचं जी डी पीचं पंधरा टक्के जी डी पी आपण महाराष्ट्रात तयार करतो वीस टक्क्यापेक्षा जास्त एक्सपोर्ट महाराष्ट्रात न होतो आणि सगळ्याच सेक्टरमध्ये महाराष्ट्र लिडिंग आहे मोठ्या प्रमाणात एफ डी आय जवळजवळ अडतीस टक्के एफ डी आय देशातला हा महाराष्ट्रामध्ये येतो आणि म्हणून एक अतिशय प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं आणि पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं व्हिजन देशाला फाय ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये परिवर्तित करण्याचं आहे आणि देशाची अर्थव्यवस्था ही फाय ट्रिलियन डॉलरची करायची असेल तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही आपल्याला वन ट्रिलियन डॉलरची करावी लागेल आणि त्याच दृष्टीनं आमचं सरकार हे अर्थव्यवस्थेच्या तिन्ही सेवे क्षेत्रांमध्ये सेवेचं क्षेत्र असो उद्योगाचं क्षेत्र असो किंवा शेतीचं क्षेत्र असो या तिन्ही क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुधारणा तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा याच्या आधारावर एक वेगवान अशा प्रकारची ग्रोथ आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चर लेड ग्रोथ हा जो काही एक मूलमंत्र जगातल्या विकसित देशांनी तयार केला आज त्याच दिशेने जाण्याचा प्रयत्न आपण करतो आपण सगळ्यांनी बघितलं मागच्या काळामध्ये आपण श्रद्धे बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण केलं फर्स्ट स्टेज त्याचा झाला सेकंड स्टेज आता पूर्ण होईल आणि हा केवळ महामार्ग नाही आहे हा एक इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे हो की ज्याच्यामुळे उद्योग क्षेत्र सेवा क्षेत्र आणि शेती क्षेत्र या तिन्ही एक अमूलाग्र बदल होईल आणि महाराष्ट्रातल्या चौदा जिल्ह्यांना थेट आपण जे एन पी टी पोर्टशी या माध्यमात जोडतो जे एन पी टी पोर्टमध्ये आज साठ ते सत्तर टक्के कंटेनर ट्रॅफिक देशातला हे पोर्ट हँडल करतं आणि या पोर्टलेट डेव्हलपमेंटचा जो काही फायदा आहे तो मुंबई पुण्याच्या पलीकडे महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये गेला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे आणि म्हणून अशा प्रकारचे पाच हजार किलोमीटरचे ऍक्सेस कंट्रेल कंट्रोल हायवेज हे आपण तयार करणार आहोत येत्या काळामध्ये नागपूर ते गोवा हायवे आपण तयार करतो की ज्या हायवेमुळे मराठवाड्यातले पाच जिल्हे हे इकॉनॉमिक कॉरिडॉरचा भाग होतील आणि त्या ठिकाणचं शेती क्षेत्र आणि उद्योगाचं क्षेत्र याला एक खूप मोठं बूस्ट आपण त्या ठिकाणी देऊ शकू एवढंच नाही तर समृद्धी महामार्ग आता गडचिरोलीपर्यंत आपण नेतो आणि गडचिरोलीमध्ये आजच आपल्याकडे वीस ते पंचवीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही आता त्या ठिकाणी येते आहे आणि नेक्स्ट स्टील हब ऑफ इंडिया हे गडचिरोली होणार आहे आणि त्या दृष्टीने तिथली सगळी इकोसिस्टीम ही आता आपण तयार केली आहे यासोबत आपण जो विरार अलिबाग कॉरिडॉर तयार करतो की ज्याच्यामध्ये जवळजवळ सहा लाख कोटी रुपयाची व्हॅल्यू आपण त्या एका कॉरिडॉरने तयार करणार आहोत किंवा पुण्याचा रिंग रोड असेल की जो जवळजवळ दोन सव्वा दोन लाख कोटी रुपयाची व्हॅल्यू तयार करतोय हे सगळे वेगवेगळे ऍक्सेस कंट्रोल इकॉनॉमिक कॉरिडॉर्स आपण तयार करतो आणि विशेषतः केंद्र सरकारच्या सोबत जो काही त्या ठिकाणी मुंबई बँगलोर कॉरिडॉर असेल किंवा इकडे दिल्ली चेन्नई कॉरिडॉर असेल ज्याच्यामध्ये मेजर पोर्शन हा नागपूर हैदराबाद कॉरिडॉर है। आहे असे वेगवेगळ्या इंडस्ट्रियल कॉरिडॉर्सच्या माध्यमातून एक मोठा विकास आपण करण्याचा प्रयत्न करतोय यासोबत आपल्याला कल्पना आहे की जी ऑरेक्क सिटी आहे संभाजीनगर औरंगाबादमध्ये पहिली इंटिग्रेटेड स्मार्ट सिटी जी इंडस्ट्रीयल सिटी आहे ती आपण तयार केली आणि आता त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण इन्व्हेस्टमेंट आणतो आपलं सरकार या ठिकाणी आल्यानंतर केवळ सहा महिन्यामध्ये जवळजवळ एक लाख कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट प्रपोजल्सला आपण त्या ठिकाणी मान्यता दिली आहे आणि त्याचं काम आपण मोठ्या प्रमाणात सुरू करतो प्रचंड इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येते